शुक्रवार को जिला परिषद का 2023-24 का सुधारित बजट पेश किया गया। कोरोना काल के बाद इस साल जिला परिषद का 2023-24 का सुधारित बजट पेश किया। ये बजट स्थायी समिति अध्यक्ष ने सभा के सामने बजट भाषण द्वारा रखा। इस बजट में शिक्षा विभाग के प्राइमरी स्कूल बिल्डिंग, खेल प्रतियोगिता, साथ ही विविध आयोजन के लिए बजट निधि दी गई है। इसके साथ ही आरोग्य विभाग के लिए भी बड़ी निधि का ऐलान किया गया है, जिसमें अस्पताल की मरम्मत, दवाई की आपूर्ति जैसे अन्य योजनाओं का समावेश है। इस बजट के दौरान कुछ सदस्य द्वारा नारेबाजी की गई, उनकी मांग थी उन्हें सदन में बोलने का मौका नहीं दिया जाता है। जिल्हा परिषद ज्या पद्धतीने सभागृह चालवाले पाहिजे, लोकशाही पद्धतीने, लोकतांत्रिक प्रक्रियेचा कुठेतरी भडीमोड आणि मनमानी पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने ज्या पद्धतीने जिल्हा परिषद चालवण्यात येत आहे, त्याचा विरोध करण्याकरता मी सभागृहामध्ये आलेलो आहे। सभागृहाच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेतल्या जात नाही आणि त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नाही। विषय समितीचे ठराव, वित्त समितीने घेतलेला ठराव यांनी पलटवून बजेट मांडलेला आहे, त्यामुळे त्या ठरावाचा विरोध करण्याकरता आणि ग्रामीण भागातील जनतेच्या, ग्रामीण भागातील सर्व सदस्यांना 17 सामुदायिक निधीमधून 20-20 लक्ष देण्याची मागणी आमची अमान्य केल्या गेलेली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलचा पुरवठा यांनी सायकल पुरवठा आणि सिलाई मशीन पुरवठा करण्याकरता यांनी कोणती तरतूद केलेली नाही, याचा विरोध करण्याकरता आम्ही हा विरोध सभागृहातून सभा त्याग केलेली आहे। आणि त्या अध्यक्ष, त्या सभापतीचे, एका सभापतीचे, समाज कल्याण सभापतीचे सदस्याबद्दलची जी गैरवर्तणूक आहे, त्याच्याबद्दल आम्ही विरोध करण्याकरता आम्ही हा सभागृह बहिष्कार केलेला आहे। बजेट हा सर्व समावेशक नाही, यामध्ये कुठेतरी यांच्या 40 कोटीचा बजेट असून फक्त बांधकाम विभागात जे 17 सामूहिक निधी आहे, 58 सदस्य आहे, ह्या सदस्यांना फक्त 6 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, म्हणजे तुटपुंजी तरतूद त्यामध्ये केलेली आहे। आणि यांनी प्रशासकीय खर्च आणि जिल्हा परिषदच्या इमारती, अध्यक्षाची इमारत, जिल्हा परिषद CO ची इमारत, डेप्टी CO ची इमारत, तुमच्या अतिरिक्त मुख्याधिकारीची इमारत, या इत्यादी याच्यावरच 6 कोटीची तरतूद खर्च करण्याचे त्यांनी तरतूद केलेली आहे। गेल्या मागील 5 वर्षापासून सतत हा निधी खर्च होत आहे, तरी यांचा खर्च संपत नाही, म्हणून हा निधी कमी करावा आणि याची वाचलेला निधी त्यामधून 50% कपात करून ती 17 CDPला वरती करावी, अशा प्रकारची आमची सभागृहात मागणी होती। परंतु ती मागणी त्यांनी नामंजूर केली आणि सर्व सदस्यांना निराश केलं, अशा प्रकारची भावना जर असेल जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये, अध्यक्ष ह्या एक कुठंतरी अध्यक्ष हा दबावात काम करत आहे आणि अध्यक्ष हा कोणाच्या तरी म्हणण्यानुसार कामकाज चालवत आहे, म्हणून याचा विरोध करण्याकरता आम्ही विरोध केलेला आहे। बाकी सुरुवातीलाच आम्ही मागणी केली, ज्या पद्धतीने आमच्या हातात बजेट आला त्या बजेटमध्ये अनेक सदस्यांती आणि ग्रामीण भागावरती महिलांच्या याच्यावरती अन्याय होताना आम्हाला दिसला, त्याचा प्रखर विरोध सभागृहात आम्ही केला। परंतु विरोध करत असताना फक्त एकीकडून बाजू एकाची दुसरीकडून कानातून सोडून द्यायचं आणि एकच शब्दावरती अटेल होती की बहुमताने ठराव मंजूर झाला, आमचा वारंवार या बजेटला विरोध होता। आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही या बजेट सुधारित करा, या बजेटमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्यांच्या निर्दर्शनात आम्ही आणून दिल्या, मग शिक्षणाचा विषय असो की कृषीचा विषय असो की महिला बालकल्याणचा विषय असो, गेल्या 5 वर्षाच्या काळापासून आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना फक्त 10 लाख रुपये मिळाले, ही इतिहासातली पहिली गोष्ट असेल, ती बाब आम्ही जाणून घेतली। जर बजेटमध्ये एका ठिकाणी 6-6 कोटी, 3-3, 4-4 कोटी करतात, त्यानंतर वेगळी चर्चा त्यांनी रंगवली, मधातच DPTCचा विषय आणला, जेव्हा बजेटची चर्चा सुरू आहे ती इतर विषय आणण्याची काही गरज नव्हती। आमचं म्हणणं त्या ठिकाणी प्राकरण्य नव्हतं की या बजेटवरती संपूर्ण तुम्ही चर्चा करा, चर्चेचा विषयसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं, कुठं दुरुस्त करता येतील, कुठे आमच्या सदस्यांना न्याय मिळू शकतो, ग्रामीण भागाच्या महिलांना कुठं न्याय मिळू शकतो, शिलाई मशीनसारखी योजनांनी गाळून टाकली, सायकलसारखी योजना ज्या ग्रामीण भागातील शिक्षणातल्या मुली, आपल्याकडे जर परिस्थिती पाहिली असेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये असं आहे की एका गावाच्या मुली पैदल 10-10 किलोमीटरपर्यंत चालतात, तर त्यांच्यासुद्धा सायकली यांनी गाळून टाकल्या, तर तेच बजेटमध्ये आम्ही त्यांना सांगितलं, परंतु ऐकून घेण्याची मानसिकता त्यांची त्या ठिकाणी नव्हती। या बजेटला परिपूर्ण विरोध विरोधी पक्षनेता आतिश उमरे यांना तरी आम्ही करत आहे सर्व सदस्य लोक। मी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, शिवसेना सिंदखेड। आज जो अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात आला त्यामध्ये पूर्ण सदस्याच्या त्याच्या विरोध होता। त्याचं मूळ कारण असं होतं की मागील 2 वर्षापासून कुठल्याही सदस्यांना 17 सामूहिकचा निधी देण्यात आलेला नव्हता। त्या निधीमध्ये असं होतं की सेसपणातला जो निधी पूर्णपणे अध्यक्ष आपल्या मताने खर्च करायचा आणि फक्त कोरोनाच्या नावाने खर्च करण्यामध्ये दाखवण्यात आला, त्याविषयाने त्याच्यावर विरोध करण्यात आला। आणि समाज कल्याणमध्ये, महिला बालकल्याणमध्ये जो गोरगरीब जनतेच्या पैशाच्या ठेकेदारीच्या माध्यमातून पैसे खर्च करण्याच्या दृष्टिकोनातून जी दलित वस्ती सुधार योजना असूनसुद्धा
फक्त आणि फक्त मोहल्ला दलित वस्ती मोहल्ला सुधार योजनेकरता 1 कोटी रुपये निधी त्यांनी ठेवला. फक्त ठेकेदारी करायची, जिल्हा परिषदमध्ये हा फक्त यांच्यासाठी ठेकेदारीचा धंदा आहे. आणि छोट्या मोठ्या जे शेतकऱ्यांसाठी योजना होत्या त्या पूर्ण योजना उरगडण्यात आल्या. त्याच्यामध्ये ना कृषी पाईप आहे, त्याच्यामध्ये ना शेती अवजारे आहे, त्याच्यामध्ये ना सायकल आहे. आणि पूर्ण जे योजना यांनी घेतलेल्या आहेत त्या पूर्ण ठेकेदारी आणि फक्त कमिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये योजनेचा आम्ही विरोध केला आणि विरोध करत असताना आमचे बोलणं ऐकून नका. अशा प्रकारच्या हिटलरशाहीच्या बजेटला आम्ही सर्व सदस्यांनी त्याचा संपूर्ण विरोध केला. आणि हा बजेट लोकसामान्य लोकहिताचा बजेट नसून हा फक्त त्या पदाधिकाऱ्यांच्या आणि त्यांनी ठेकेदारीच्या माध्यमातून कमवण्यासाठी असलेला बजेट आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर.